ब्रेकनंतर आपण बघूयात. आज आपण नवदुर्ग विशेष मध्ये पाहणार आहोत अशी एक तरुणी जी कर्णबधीर, गतिमंद, कॅन्सर आणि एच आय व्ही ग्रस्त मुलांना योग साधनेद्वारे वेगवेगळी आसनं शिकवते. अवघे 17 वर्ष वय असलेली श्रुती शिंदे हिने आतापर्यंत राज्याच्या आणि राज्याबाहेरील विविध ठिकाणी योगाची शिबिरं घेत सगळ्यांना योगबद्दलचं प्रशिक्षण देऊ केलंय. बघूयात स्पेशल रिपोर्ट. योगासनं आपण एखाद्या मॅटवर किंवा पाण्यात कदाचित पाहिली असतील, पण तुम्ही बर्फावर केलेली योगासनं पाहिलेत? वयाच्या 10व्या वर्षापासून योग प्रशिक्षण घेतलेल्या डोंबिवली शहरातल्या श्रुती शिंदेनं बर्फावर योगासनं करण्याचं कौशल्य दाखवलंय. पण केवळ वेगवेगळ्या ठिकाणी योगाभ्यास करणं हे श्रुतीचं ध्येय नव्हतं, तर तिच्या व्यक्तिमत्वाला एक सामाजिक पैलू सुद्धा आहे. सध्या श्रुती उल्हासनगरमधल्या पालवी कर्णबधीर विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना योगासनांचे धडे देते. मला अजिबात अडचणी येत नाहीत खरं म्हटलं तर, पण केअर मात्र घ्यावी लागते. खरं तर ना तीळभर पण असं अंतर नाही आहे नॉर्मल आणि स्पेशल म्हणत. खरं तरी मुलं खूप स्पेशल आहेत. यांची ग्रास्पिंग पॉवर बघितली किंवा सगळी ॲक्टिव्हिटीज जर बघितली तर सेम आपल्यासारखं ती मुलं करतात. श्रुती या विद्यार्थ्यांना आपल्या हाताच्या आणि चेहऱ्याच्या हावभावानं योगासनांचं प्रशिक्षण देते आणि तेही विनामूल्य. भद्रासन, उग्रासन, भुजंगासन, गोमुखासन, अनुलोम विलोम प्राणायाम, सिंहमुद्रा अशी अनेक आसनं आणि योगाभ्यासाशी संबंधित अनेक गोष्टी श्रुतीचे हे विद्यार्थी आता शिकू लागलेत. असं मुखबधीर किंवा कर्णबधीर मुलांना असं हातवारे करून ऍक्शन्स करून शिकवता येतं, डेमॉन्स्ट्रेशन्स करून काय योगासनं तुम्हाला करायची आहेत मग ते सांगून मी शिकवते. पण मतिमंद मुलांचं जर बघितलं तर ते जरा अवघड असतं, कारण मतिमंद मुलांना काय काय मुलांना फिट येण्याचे त्रास, म्हणजे फिट प्रॉब्लेम्स, चक्कर येणे किंवा ब्रेनपर्यंत प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन नाही पोचलं तर मग त्यांना फिट वगैरे येतात. आणि हे सगळं जाणून घेऊन त्यांच्यासाठी योग्य असणारी आसनं मी त्यांना शिकवते. आरोग्य उत्तम राहावं यासाठी योगाभ्यास करणं फायद्याचं असतं. सध्या योगाभ्यास एक ट्रेंडही बनलाय. केवळ मुकबधीरच नाही तर कॅन्सर पीडित आणि मानसिक दृष्ट्या रुग्ण असणाऱ्यांना सुद्धा श्रुती शिंदे विनामूल्य योगाभ्यास शिकवते. सामाजिक जबाबदारीचं भान ठेवत विशेष मुलांना योगासनं शिकवणाऱ्या या नवदुर्गेला न्यूज 18 लोकमतच्या शुभेच्छा. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर. पुढे बघूया. प्रतापगडावर मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. प्रतापगडावर नवरात्र उत्सवाच्या काळात हा मशाल महोत्सव साजरा करण्यात येतो आणि या मशाल महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण प्रतापगड उजळून निघाला होता. यंदा प्रतापगडावर 359 मशाली पेटवण्यात आल्या, तसंच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रत्येक वर्षी या गडावरच्या मशालींची संख्या 1 ने वाढवून हा उत्सव साजरा केला जातो.